ताजा व नवनवीन घडामोडींसाठी EMH25 न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. मी ग्रामपंचायत तावरसखेड्याचा ग्रामपंचायत सदस्य आहे. मला त्या ग्रामपंचायतीमध्ये काही मनमानी कारभार व काम न करता पैसे उचलणे, या निषेध दर्जाचे करणे, काही पाणी पुरवठ्याचे काम आहे ते एकदम खराब केलेले आहे, त्याच्यामुळे लोकांना आज घडीला पाण्याची गैरसोय होत आहे. ह्याबद्दल मी 20/9/2022 पहिली तक्रार दिली. त्याच्यानंतर आज 5-6 महिना चालू आहे, मी वारंवार संदर्भ टाकून कमीत कमी 20-25 तक्रार दिली आहेत. त्यामध्ये जिल्हा परिषदच्या CEO चे पत्र आहे, तर 7 दिवसामध्ये चौकशीचा अहवाल द्या म्हणून तरी काय BDO या विस्तार अधिकाऱ्यांना मनावर घेतलेला नाही. त्याबद्दल मी जानेवारीच्या 30 तारखेला उपोषणाला बसलो होतो, त्यावेळेला त्यांनी पत्र मला लेखी दिलं की 15 तारखेपर्यंत तुम्हाला सर्व कामाचे अहवाल देत होतो. 15 तारखेपर्यंत त्यांनी अहवाल, म्हणजे मला परवा दिवशी अहवाल भेटलेला आहे. तर त्या अहवालामध्ये असे काही मुद्दे आहेत की ज्याच्यामध्ये भ्रष्टाचार झालेला आहे, ते मुद्द्याची चौकशी चालू आहे. म्हणून मग मला एकच माझा प्रश्न आहे प्रशासनाला की किती दिवस चौकशी करणार आहे तुम्ही? त्याच्यामध्ये पाणी पुरवठ्याची सिंचन विहीर झाली, न सुलिंग हातरता रस्ते करणे झाले, शौचालयाचे झाले. शौचालयाच्या लाभार्थ्याची तर यादी आहे माझ्याकडे, त्यांच्यातही बरेचशी माझ्या मागं बसलेले 4-5 जण शौचालयाचे, त्यांच्या नावावरती पैसे उचलले आहेत. स्वतः मला BDO साहेबांना यादी दिली, त्याच्यामध्ये त्यांचे नाव आहेत पण त्यांना लाभ भेटलेला नाही, तर त्याची चौकशी करण्यापाई. तर विस्तार अधिकारी देशमुख म्हणतात की मी अर्ज पंचायत समितीला केलेला आहे, मला यादी उपलब्ध झाली की मी चौकशी करतो. तर मग यादी का 6-6 महिने 5-5 महिने भेटत नाही का शौचालयाची? त्यामध्ये मोठा फार भ्रष्टाचार झालेला आहे आणि पूर्णपणे ह्यांनी भ्रष्टाचार करणाऱ्याचं पाठीराखण केलेले आहे. 5 महिन्यामध्ये बरेच कामं काही केलेली आहेत त्यांनी, जेणेकरून त्याच्या आधी पैसे उचललेले आहेत आणि काम आता पूर्ण केले आहेत. त्याच्या जानेवारीमध्ये पूर्ण केलेले आहेत आणि त्याची पैसे उचललेली विड्रॉल रक्कम आहे 7/18/2020 आहे. तर हे सगळं जरी ह्याच्यासाठी मी इथं आज उपोषणाला बसलेलो आहे. माझे बरेच मुद्दे काय आहेत, त्यांनी 5-6 मुद्द्यावर चौकशी केलेली नाही, ज्याच्यामध्ये भ्रष्टाचार झालाय ते मुद्दे राखून इतर ह्याचे दिलेले आहेत, त्याचे पण पुरावे आल्यावरती मी उघडकीस करेन माझ्याकडे. आणि वरतून मला धमकी देतात की तुमच्यावर केसेस करू, तुम्हाला मध्ये टाकू खोटी तक्रार दिली म्हणून. मी माहितीचा अधिकार टाकून मला माहिती दिलेली नाही, मी औरंगाबादला अपील केले. हे बघा, एवढे माहितीच्या अधिकाराचे अर्ज आहेत. मी स्वतः ग्रामपंचायत सदस्य असून ग्रामसेवकला अर्ज केलेत की मला ग्रामपंचायत मधली माहिती बघून दाखव दे, झेरॉक्स दे, तर ते काही देत नाहीत कारण ह्यांनी भ्रष्टाचार केलेला आहे, त्याच्यामुळे मला कसलाही कागद देत नाहीत. पुरेपूर पाठीमागा लपवण्याचा प्रयत्न करतात.